न्यू गुजरात मेडिकल स्टोर्स, सर्व प्रकारची औषधी, जेनेरिक औषधी, पशु औषधी, आयुर्वेदिक औषधी स्वस्त दरात घरपोच मिळतील. 10% डिस्काउंट. घरपोच सेवा उपलब्ध. व्हाट्सअप नंबर 92 26 13 19 09. लाइट बाजार नवापुर 425 418, जिल्हा नंदुरबार. ईमेल आईडी आहे gujaratmedical1954@gmail.com. जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी पदाचे सूत्र सध्या IAS प्रशासना काळात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या तृप्ती गोडबिसे यांनी हातात घेतले. तृप्ती गोडबिसे यांनी प्रथम नवापूर नगरपालिकेत कर्मचाऱ्यांना लावलेले शिस्त आणि त्यामुळे कार्यालयात आपल्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे लेट लतीफना चांगलीच चपराक बसले. कोविड-19 प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन दरम्यान नगरपालिकेच्या कर भरण्यात संपूर्ण ठप्प पडल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट आहे. हे बघता पालिकेच्या तिजोरीत भर पडावी म्हणून मुख्याधिकारी यांनी आगळीवेगळी शक्कल लढवत वेळेवर कर भरणा करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्याची अभिनव संकल्पना आणल्याने नागरिकही कर भरताना दिसून आले. मुख्याधिकारी लोकनियुक्त नगराध्यक्षा हे प्रमाणपत्र करदात्यांच्या घरोघरी जाऊन देत असल्याने चर्चेचा विषय ठरलाय. नवापूर नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण शहर धूळयुक्त झालंय. तर 4-6 महिन्यापूर्वी झालेल्या नवीन रस्त्याची दुर्दशा बघता नागरिकांनी मुख्याधिकारी यांनी सुरू केलेल्या या नवीन संकल्पनेला ज्याप्रमाणे नागरिक सहकार्य करत आहेत तसेच सहकार्य नवापूर नगरपालिकेकडून रस्त्याची डागडुजी धूळमुक्त नवापूर करण्याची मागणी लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तृप्ती गोडबिसे यांच्याकडे केली आहे. कॅमेरामन प्रेमेंद्र पाटील सह मंगेश येवले, नवापूर लाईव्ह न्यूज.